दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा गावातीलच राम मंदिरालगत असलेल्या विहिरीत मृतदेह सापडल्याची घटना घडली. ही घटना 14 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास तई बुद्रुक येथे उघडकीस आली. प्रांजली शास्त्री कोल्हे वय 20 वर्ष राहणार तई खुर्द असे मृतक तरुणीचे नाव आहे. सविस्तर असे की तई खुर्द येथील रहिवासी असलेली प्रांजली ही 2 दिवसांपूर्वी आपल्या आईसोबत झोपली होती. 12 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास आईला झोपली असल्याचे पाहून प्रांजली घरून निघून गेली. सकाळच्या सुमारास प्रांजलीची आई झोपेतून उठली असता तिला प्रांजली घरी नसल्याचे दिसून आले. प्रांजली घरी नसल्याचे दिसून येताच त्यांनी परिसरात प्रांजलीचा शोध घेतला. मात्र प्रांजलीचा शोध न लागल्याने त्यांनी पालांदूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यासाठी तपास कार्य आरंभले होते. दरम्यान आज रविवारी सकाळच्या सुमारास तई बुजुर्ग येथील राम मंदिरालगत असलेल्या विहिरीत प्रांजलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना होताच पालांदूरचे पोलीस निरीक्षक वीरसेन चहांद यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या घटनेची नोंद पालांदूर पोलिसांनी घेतली असून या घटनेचा पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.